आता अहमदनगर जिल्हा परिषदेत लवकरच 937 पदांची भरती होणार आहे. अहमदनगर राज्य सरकारनं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75,000 सरळ सेवा कोट्यातील जागांची भरती करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यात जिल्हा परिषदांची 12,000 पदांची भरती 15 ऑगस्ट आधी होण्याची चिन्ह आहेत. नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 19 सर्वांगातील 937 पदे भरण्यात येणार आहेत. त्या 727 पदे आरोग्य विभागाची आहेत. ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेनं रिक्त जागांचा अंतिम आराखडा राज्य सरकारला पाठवला आहे. त्यात नगर जिल्हा परिषदेची 937 पदे भरण्यात येणार आहेत. गेल्या वर्षभरापासून उमेदवार या भरतीची वाट पाहत आहेत.